पुणे लोकसभेसाठी भाजप उमेदवार म्हणून सातत्यानं ज्यांचं नाव चर्चेत येतं ते म्हणजे सुनील देवधर. तर नेमके कोण आहेत हे सुनील देवधर आणि त्यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. तर सुनील विश्वनाथ देवधर यांचा जन्म हा 29 सप्टेंबर 1965 रोजी पुण्यात झालाय. त्यांचे वडील विश्वनाथ देवधर हे पुण्यातील प्रसिद्ध मराठी पत्रकार होते. तर देवधर यांचं शालेय शिक्षण हे पुण्यातीलच नूतन मराठी विद्यालयातून पूर्ण झाले आणि त्यानंतरचं शिक्षण म्हणजेच MSc BEd हे त्यांनी मुंबई विद्यापीठातून पूर्ण केले. तर देवधर यांचं बऱ्यापैकी आयुष्य हे पुण्यात गेले आणि त्यांचं पुण्यावर असणारं प्रेम हे अनेक वेळेस त्यांच्या भाषणातून लक्षात येतं. त्यामुळे देवधर हे अस्सल पुणेकर म्हणून सुद्धा ओळखले जातात. तर सुनील देवधर यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून झालीये. सुरुवातीला महाराष्ट्रात काम केल्यानंतर 1991 साली त्यांच्यावर थेट मेघालयाच्या खासी आणि जयंतिया या पर्वतरांगांमधील जिल्ह्यांचे जिल्हा प्रचारक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पुढे जवळपास 7 वर्ष त्यांनी ही जबाबदारी पार पाडली. तर अत्यंत बिकट परिस्थितीत त्यांनी या भागात संघाची ताकद वाढवली. तेव्हा मेघालयातील धर्मांतरण, बंडखोरी आणि राष्ट्रविरोधी कारवाया अशी आव्हानं त्यावेळेस त्यांच्या समोर होती. त्यावेळी त्यांनी तिथं भारत मेरा घर यात्रेंसारखे अनेक नाविन्यपूर्ण प्रयोगही राबवलेत आणि याशिवाय ईशान्येतील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रात वसतिगृह सुद्धा सुरू केली आहेत. इतकंच नाही तर त्यांनी मेघालयातील शाळा आणि महिला उद्योजकांना सुद्धा प्रोत्साहित केलं. पुढे 1998 मध्ये देवधर यांना ईशान्य भारतातील समस्यांबद्दल मोठ्या प्रमाणात जागृती करण्यासाठी महाराष्ट्रात पाठवण्यात आलं. तर राज्याच्या सर्व जिल्ह्यात फिरून त्यांनी वर्षभरात 1200+ व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर पुढे संघानं त्यांच्यावर अहमदनगर जिल्ह्याचे प्रचारक म्हणून सुद्धा जबाबदारी दिली आणि 1999 ते 2002 दरम्यान त्यांनी पुणे आणि मुंबईतील गोरेगाव विभाग प्रचारक म्हणूनही जबाबदारी पार पाडली. त्यानंतर 2002 मध्ये देवधर हे हिंदू मानव अधिकार मंच या संघटनेचे निमंत्रकही बनले आणि 2005 मध्ये त्यांनी माय होम इंडिया या देशव्यापी स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला ईशान्य भारतातून येणाऱ्या नागरिकांना आपलेपणाची भावना देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुरू झालेली ही संस्था लवकरच अन्य क्षेत्रातही मोलाचं काम करू लागली. सपनोंसे अपनो तक असं म्हणत त्यांच्या या संस्थेने आजपर्यंत 3,500+ हरवलेल्या मुलांना आपल्या पालकांच्या मायेची उब मिळवून दिली आहे. तर सुनील देवधर यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर 2010 दरम्यान देवधर हे भाजपच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले. सुरुवातीला त्यांच्याकडे ईशान्य भारत संपर्क सेलचे राष्ट्रीय संयोजक म्हणून जबाबदारी होती. त्यावेळी देवधरांचं संघटन कौशल्य लक्षात घेत गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराच्या व्यवस्थापनासाठी पाचारण केलं. तर 2012 गुजरात विधानसभा निवडणुकीत 6 महिने गुजरातमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून त्यांनी काम पाहिले. यात मुख्यतः आदिवासी लोकसंख्या जास्त असणाऱ्या दाहोद जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी काम पाहिले. त्यानंतर पुढे 2013 मध्ये देवधरांकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत दक्षिण दिल्लीची जबाबदारी देण्यात आली आणि या ठिकाणीही त्यांनी 10 पैकी 7 जागा जिंकून आणल्या. तर गुजरात आणि दिल्लीसह अन्य निवडणुकांमधील देवधर यांचं काम पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी थेट वाराणसी या आपल्या लोकसभा मतदारसंघाचे प्रचार व्यवस्थापक म्हणून देवधरांवर जबाबदारी सोपवली. तर वाराणसीतील अनेक अनोख्या कल्पना राबवून मतदारांना आकर्षित करण्याचं त्यांचं कौशल्य हे प्रभावीपणे दिसून आलं. त्यानंतर 2014 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पालघरची सुद्धा जबाबदारी देवधरांवरच सोपवण्यात आली होती आणि इथंही त्यांनी त्यावेळी भाजप वाढवण्यासाठी घेतलेल्या कष्टाचं फळ आजही दिसून येतंय. त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा आणि देशातील लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 2014 अखेरीस देवधर यांची त्रिपुरा राज्याचे भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तर त्रिपुरा हे एक असं राज्य आहे जिथं 2 दशकांहून अधिक काळ मार्क्सवादी पक्षाची सत्ता होती. मात्र मोदींची प्रचंड लोकप्रियता आणि देवधर यांनी इथं घेतलेल्या कठोर मेहनतीमुळेच या राज्यातील 25 वर्षांची कम्युनिस्ट पक्षाची राजवट ही संपुष्टात येऊन 2018 मध्ये इथं भाजपची सत्ता आली आणि यामध्ये देवधर यांचा सिंहाचा वाटा राहिलाय. तर महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर त्रिपुरामध्ये भाजपने 0 जागांवरून बहुमताचा आकडा हा 5 वर्षात गाठलाय. तर जुलै 2018 ते जुलै 2023 पर्यंत देवधर हे पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून सुद्धा कार्यरत होते.
तसंच याच दरम्यान त्यांच्याकडे आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून सुद्धा जबाबदारी देण्यात आली आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा भाजपचं संघटन उभे करण्यामध्ये त्यांनी मोठं काम केलंय. तर असा होता सुनील देवधर यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास. आता देवधर यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बोलायचं झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप वाढीसाठी अनेक ठिकाणी फिरल्यामुळे ते बहुभाषिक झालेत. तर आज सुद्धा त्यांना 10 अधिक भाषा या अवगत आहेत. तर ते मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, गुजराती, बंगाली, असामी, खासी आणि जयंतिया यासह तेलुगू भाषा अस्खलितपणे बोलतात आणि लिहितात सुद्धा. तर देवधर हे प्राणीमित्र असून त्यांना हिंदी आणि मराठी गाण्यांची विशेष आवड आहे. याशिवाय ते उत्तम खवय्ये तर आहेतच, मात्र ते पाककलेमध्ये सुद्धा निपुण आहेत. तर मंडळी, यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.